नालासोपाऱ्यात अनधिकृत बांधकामाविरोधात आवाज उठवणाऱ्या तरुणाची दुचाकी जाळल्याची घटना समोर आली आहे. सरची घटना ही सीसीटीव्हीत कैद झाली आहे. गास कुठल्याही वाडी परिसरात ही घटना घडली आहे. अनधिकृत बांधकामाची तक्रार केल्याने सदरची घटना घडल्याचे तक्रारदाराने सांगितले. काय झालेलं घडलं? काल रात्री 1:30 आम्ही येऊना थकवून झोपलेलो होतो सर्व. आणि रात्री अचानक आता हे केलं ना, आता आम्हाला पण एवढं माहिती नव्हतं काय होईल असं. त्यांनी येऊन ना तो आला तो आणि त्यांनी ती पेट्रोलची नळी कापली आणि तिकडनं काही करून ना त्यांनी काळ माचीस लावली. तसं तो ब्लास्ट झाला. ब्लास्ट झाल्यानंतर ना एवढा जोरात आवाज आला ना, ती जी बाय मिसेस वगैरे ती उठली काय काय कसला आवाज येतो म्हणून. आम्ही झोपलेले, आम्ही गाड झोपलेले, आम्हाला काहीच याच्यातलं माहिती नव्हतं. तेव्हा ते आल्या तिकडे धडबडत आले, तिकडनं आले आम्हाला आरडा ओरड करत. तो भाऊ पण तिकडे 2 वेळा पडला, आला तिकडे. नाही हे केल्यानंतर बघितलं तिकडे ब्लास्ट झालं. या दोघांची इकडे धावपळ होती. आम्ही आले तिकडनं, पाणी बिणी घेतला, माती वगैरे घेतली. मग कसं कसं थोडं थोडं हे करून माती वगैरे जसं पाणी टाकतो तसा भडका जास्त जोरा मारत होता. मग माती वगैरे टाकून हे करून ना पाणी हे टाकून मारून मग ती आग पूर्ण विझवली आणि हे करून घेतलं आम्ही त्याला. तुम्ही थोडंसं उशीर झालं असतं, काय झालं असतं? थोडंसं उशीर झालं असं सर्व काहीच काहीच राहिलं नसतं. माणसं सोडून द्या, कुठलं काही वस्तू राहिली असती. आजूबाजूला सुद्धा छोटी घर होती, याचं पण ब्लास्ट झालं असतं. याचं काय प्रश्न नाही. आमच्या घरात सिलेंडर भरलेले होते आणि आमच्या बाजूला एवढं आता 1,00,000 करोडाचं सामान आहे. त्याला पण टाईम नाही लागला असतं. ते प्लास्टिकच आहे. ते का तुला हे करा ब्लास्टवाला किती टाईम लागला असं काहीच नाही राहिलं असतं. काय तुम्हाला काय वाटतं कोण असणार आता याच्यात? काय आता याचं आहेत ना, आहेत त्याच्या ह्याला हे दिलेलं आहेत. आपल्या बिल लोकांना हे दिलेलं आहे. अगोदर भावाने अर्ज वगैरे दिलेले आहेत ना, त्याच्यावर त्याला पण धमकी वगैरे द्यायला 2-3 वेळा दिलेली आहे. कशाबद्दल? हे अनुरोध बांधकाम चालू आहे ना, ह्याच्यामुळे त्याला दिलेली होती. त्याच्याकडे त्याला अगोदर एनसी पण करून घेतलेली आहे, अगोदर ऑर्डर घेतलेली होती. आता पण परत रात्री पण आम्ही करून आलो. रात्री पोलीस येऊन गेले, बघून गेले, आत्तासुद्धा येऊन गेले. तुम्ही 5 मिनिटं याच्या अगोदर येऊन गेले. गुंड प्रवृत्तीचे आहेत काही? आता गुंड प्रवृत्ती असतील अचानक असतील तर त्यांना कोण बघायला? रात्री आपण कुठे बघायला येतो? आता रात्री येऊन गेला तर तोंडाला फडका बांधलेला आपल्याला काय माहिती नाही ना. आपण कुठला माणूस आहे, कुठे कसा आहे आपण ओळखू शकत नाही. आता ते असेल, कोणी पाठवले असतील, काय केले असतील आपल्याला माहिती. आम्ही पण एवढे गाड झोपलेले, आम्ही काल थकून आलेलो. आम्हाला पण माहिती नव्हतं काही हे काम असं करतील असं. मी आता आपले आमच्या बाजूला येते ना, ते बिल्डरनी म्हणजे शेतीचा भाग आहे ग्रीन झोनमध्ये, तिथे त्यांनी कुठल्याही प्रकारचं आपलं गटाराचं किंवा रस्त्याचं किंवा पाण्याचं कुठलीही सोय नसताना तिथे त्यांनी बिल्डिंग बांधा लावली. आम्ही त्याला विरोध केला का गावाला, म्हणजे तिथे हा म्हणजे शेतीला फार त्याचा नुकसान आहे. त्यांना आम्ही समजून सांगितलं आणि हे आम्ही महानगरपालिकेत पण सांगितलं. महानगरपालिकेने 2-3 वेळा आम्ही अर्ज केले, त्याच्यानंतर आम्ही लोखंडी साहेबाला भेटले, त्याच्यानंतर आम्ही पुन्हा आम्ही त्यांना तिकडे नेऊन दाखवले. त्यांनी सांगितलं कारवाई करतो आणि नंतर शेलके साहेबांनी जेव्हा कारवाई केली आणि तोडायला लावल्यानंतर यांनी स्टे ऑर्डर आणला. तेवढा थोडाफार तोडलेलं त्यांनी, आतमधलं सगळं तोडलेलं ती बिल्डिंग. आणि त्याच्यानंतर त्यांनी स्टे आणल्यानंतर स्टे बंद केलं त्यांनी. आणि त्याने महानगरपालिकेने आम्हाला सांगितलं की स्टे आणलेला आहे, आता स्टे काढल्याशिवाय आम्हाला त्याला तोडता येणार नाही. तर नंतर आम्ही सांगितलं ठीक आहे, मग आम्ही ते स्टेची पुरावे वगैरे घेतले. आणि नंतर मग त्यांनी काय केलं, दर संडेला आणि शनिवार, दुसरा शनिवार आणि चौथा शनिवार असे 2-2 दिवस त्यांनी काम चालू केले त्याच्यात. आणि आता त्याच्यामध्ये ते स्टेवरती तोडलेलं जेवढं काम आहे त्याने पुन्हा उभं करून आणि त्याच्यात अतिरिक्त बांधकाम करून त्याच्यात माणसं स्थापित केलेली जात आणि स्थापित केली. पण मी त्याच्याकरता वारंवार त्याच्याकडे जाऊन त्यांना सांगितलं की स्टेवरती त्यांनी काम केलेलं साहेब, ते समजा आम्ही कारवाई करू. पण हे मला सांगायचं